वेलकम टू स्टूडेंट ब्रिज चैनल। मी टेक्नोशेवी टीचर तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना आपलं स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टूडेंट ब्रिज चैनल वरती मी तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना तुमचं सगळ्यांचं पुनः एकदा मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या वर्गामधला 8वा घटक जो आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन ऑन देम, बैजिक राशी व त्यावरील क्रिया, यामध्ये प्रॅक्टिस सेट 35 पान नंबर 59 आज आपण अभ्यासणार आहोत। यामध्ये आज आपण मल्टीप्लाय गुणाकार अभ्यासणार आहोत, गुणाकार करण्याचं शिकणार आहोत। यापूर्वी आपण आडव्या मांडणीच्या सहाय्याने व उभ्या मांडणीच्या सहाय्याने बेरीज आणि वजाबाकी शिकलो, आज मात्र आपण आडवी आणि उभे मांडणीच्या सहाय्याने गुणाकार शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा गुणाकार आपण करणारच आहोत, त्यात काही शंका नाही। तत्पूर्वी आपल्या आवडीच्या स्टुडंट ब्रिज चॅनल वरती वर्ग निहाय आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे। या प्लेलिस्ट मध्ये पहिल्या घटकापासून तर आतापर्यंतच्या लाईव्ह पान नंबर 59 पेज नंबर 35 पर्यंत प्रत्येक वर्गाचं या पद्धतीच्या प्लेलिस्टची क्रमवार शिकवलेलं आहे। आपण त्या घटकांचा देखील संदर्भ घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, कारण गणित हा ज्ञान रचनावादाचा प्रकार आहे। हे एकमेकावर आधारित असलेलं ज्ञान असतं। काल काय शिकवलं ते जर आपल्याला माहीत नसेल तर आजचं कळत नाही, आणि किती मोठमोठी गणितं मी तुमच्या समोर मांडत बसलो तरीही आधीचं पूर्वज्ञान असणं आपल्याला फार गरजेचं आहे। बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रियांमध्ये पूर्वज्ञानाला फार 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 महत्व आहे। म्हणून आपण शिकवलेले घटकांच्या कड्या अभ्यासायचे आहेत, मागील घटक देखील आपण अभ्यासायचे आहेत, तदनंतर पुढे जायचे आहे। आणि हो, आपल्या आवडीच्या चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आपण आता गणिताकडे वळूया। पहिलं गणित आहे 16xy * 18xy। या गणिताला आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येतं। ही गुणाकाराची क्रिया आहे। गुणाकाराच्या क्रियेमध्ये आडवी आणि उभी मांडणी दोन्ही पद्धतीने आपल्याला सोडवता येतं। आडव्या मांडणीचा जास्त अभ्यास करायचा आहे, मोठ्या वर्गासाठी आपल्याला आडवी मांडणी जास्त उपयुक्त असणार आहे। उभ्या मांडणीचा देखील सराव असू द्यायचा आहे। आता बघा, 16xy * 18xy म्हणजे 16x आणि y ह्या तिघातही गुणाकाराचा संबंध आहे, 18xy ह्या तिघातही गुणाकाराचा संबंध आहे। म्हणजे आपण असं लिहू शकतो मग 16 * 18, आपण चल एका बाजूला घेऊ, सहगुणक एका बाजूला घेऊ, म्हणजे हे सहगुणक आता 16 * 18 लिहिले आपण, गुणिले आता हा x चल, हा देखील x चल, गुणिले y आणि गुणिले y। आपण चल आणि सहगुणक वेगळे लिहिले, हा x इकडे लिहिला, हा इथला x याच्या शेजारी लिहिला, यांचा गुणाकार येतो 288, यांचा गुणाकार येतो x चा वर्ग आणि यांचा गुणाकार येतो y चा वर्ग, म्हणजे उत्तर आलेलं आहे 288 x वर्ग y वर्ग। उभ्या मांडणीत बघूया, 16xy * 18xy। 16 आणि 18 गुणाकार 288, x आणि x चा गुणाकार x वर्ग, y आणि y चा गुणाकार y चा वर्ग या पद्धतीने। आता आपण दुसरं गणित बघूया। या गणिताला देखील आपण दोन पद्धतीने मांडणार आहोत, आडव्या मांडणीमध्ये आणि उभ्या मांडणीमध्ये। सर्वप्रथम गणित वाचूया। 23xy² * 4yz² आता काय करायचं, या ठिकाणी 23 आणि 4 हे सहगुणक आहेत, त्यांचा गुणाकार करायचा 23 * 4 * इथं एक्स आहे, इकडे एक्स नाहीये, हरकत नाही, गुणिले इथं वायचा वर्ग आहे, इकडे फक्त वाय आहे, आणि शेवटी आहे गुणिले झेडचा वर्ग। सगळ्याला गुणाकार रूपात मांडून घ्यायचं, एक्स वाय वाय आणि झेड या पद्धतीने। वायचा वर्ग आहे, वायचा वर्गच लिहायचा, झेडचा वर्ग आहे, झेडचा वर्गच लिहायचा। 23 आणि 4 गुणाकार 1200 आले की 4 × 2 = 8 × 1 = 9, 92, एक्स वायचा घातांक 3, झेडचा घातांक 2। बघा इथं वायचा घातांक 2 आहे, इथं वायचा घातांक 1 आहे, म्हणजे घातांकाची बेरीज झाली, म्हणून हा वायचा घातांक 3 आलेला आहे। उत्तर आलेलं आहे 92, एक्स वायचा घातांक 3, झेडचा वर्ग। उभी मांडणी बघूया, 23xy² * 4yz² 23 * 4 उत्तर आलेलं आहे 92, एक्स वायचा घातांक 3, झेडचा घातांक 2 या पद्धतीने। इथं वायचा घातांक 2 इथं वायचा घातांक 1 घातांकाची बेरीज झालेली आहे, म्हणून हे आणि हे उत्तर सारखंच आलेलं आहे। मित्रांनो, तिसरं गणित बघूया। तिसरं गणित आहे 12a
अधिक 17b गुणिले 4c दोनही पद्धतीने बघूया आडवी मांडणी देखील आणि उभी मांडणी देखील. आडवी मांडणी मध्ये कंसाच्या आत असलेल्या दोनही पदांना 4c हा गुणिले आहे, म्हणजेच 12a गुणिले 4c अधिक 17b गुणिले 4c. आता त्यानंतर ही मांडणी जमली की आपलं उत्तर चुकत नाही, ही मांडणी अचूक यायलाच पाहिजे. वार्षिक 48 AC. आता इथं पद ए वेगळं आहे, सी वेगळं आहे, म्हणून इथं कुणाचाही वर्ग होणार नाही. अधिक 17 आणि 4 गुणाकार 17 ची 68 BC. इथं याच चल आहे AC, याच चल आहे BC, म्हणजे या दोघांचे चल वेगळे, यांची बेरीज होणार नाही. मग अंतिम उत्तर असेल 48 AC अधिक 68 BC. उभी मांडणी बघा, 12a अधिक 17b गुणिले 4c. या 4c ना पहिल्यांदा 12a ला गुणायचं, पहिल्यांदा स गुणाकार गुणाकार 12 चौक 48 AC अधिक 17 चौक 68 BC. या पद्धतीने जे उत्तर इकडे आलं तेच उत्तर इकडे आलं, यांचा डायरेक्ट गुणाकार आपण या ठिकाणी खाली लिहिलेला आहे. चौथं गणित बघूया. चौथं गणित आहे 4x अधिक 5y कंस पूर्ण गुणिले 9x अधिक 7y कंस पूर्ण. यामध्ये पहिल्या कंसामध्ये 2 पद आहे, दुसऱ्या कंसामध्ये देखील 2 पद आहेत. अशा वेळेस आडवी मांडणी करत असताना एक कंस मोकळा करायचा आणि एक कंसाला कंसातल्या आतमध्ये असलेल्या दोनही पदांनी सेपरेट 2 वेळा गुणिले करायचं. म्हणजे कसं, आता आपण पहिल्यांदा 9x मोकळा करूया, म्हणजे काय करता येईल आपल्याला, 4x अधिक 5y हा कंस तसाच ठेवायचा, त्याला गुणिले सर्वप्रथम 9x करूया. त्यानंतर अधिक 4x अधिक 5y हा कंस पुन्हा घ्यायचा आणि त्याला गुणिले पुढचं पद, म्हणजे उरलेलं राहिलेलं 7y हे पद करायचं, 7y हे गुणिले करायचं. म्हणजे आपण काय केलं, पहिल्या पदाला दुसऱ्या कंसातल्या पहिल्या पदाला देखील गुणलं आणि ह्याच पदाला दुसऱ्या कंसातल्या दुसऱ्या पदाला देखील गुणलं. आता हा कंसाबाहेर असलेला 9x आतल्या दोन्हीला पण गुणिले आणि हा 7y आतल्या दोन्हीला पण गुणिले आहे. मग यांचा गुणाकार करायचा, म्हणजेच 4x गुणिले 9x अधिक 5y गुणिले 9x अधिक 4x गुणिले 7y अधिक 5y गुणिले 7y. म्हणजे हा 9x आतल्या दोघांनाही गुणिले झाला आणि हा 7y आतल्या दोघांनाही गुणिले झाला. म्हणजे हा 7y 4x ला पण गुणिले आणि हा 7y 5y ला देखील गुणिले. आता जिथे जिथे गुणाकाराची क्रिया आहे ती क्रिया अगोदर सोडून घेऊया. 9 चा 4 चा गुणाकार 9 चौक 36, 1 चा वर्ग, 1 आणि 1 चा गुणाकार आणि 5 आणि 9 चा गुणाकार अधिक 5 9 45, 1y अधिक 4 चा आणि 7 चा गुणाकार 7 चौक 28, 1y अधिक 5 चा आणि 7 चा गुणाकार 7 5 35, 1y चा वर्ग. आता या ठिकाणी या दोघांचे चल सारखे आहे, इथं एक्स वाय चल आहे, इथं देखील एक्स वाय चल आहे, म्हणजे या दोघांची बेरीज होते. म्हणजेच 36 1 चा वर्ग अधिक 8 5 13 3 7 1, 4 5 6 7 73, एक्स वाय अधिक 35 y चा वर्ग. म्हणजे अंतिम उत्तर आलेलं आहे 36 x चा वर्ग अधिक 73 x y अधिक 35 y चा वर्ग. उभी मांडणी बघूया. या चौथ्या गणिताची आपण उभी मांडणी बघूया. उभ्या मांडणीमध्ये आपण काय केलंय, हेच गणित आता उभ्या पद्धतीने मांडून घेतलंय. 4x अधिक 5y गुणिले 9x अधिक 7y. आता पहिल्यांदा ह्या 9x ने काय करायचं, आपल्याला वरच्या दोन्ही पदाला गुणायचं आहे. 9 चौक 36, 1 चा वर्ग अधिक 9 5 45, 1y. आता या 7 या संख्येनं वरच्या पदाला गुणायचं आहे. मग 7y चा गुणाकार 7 पासून खाली लिहायला सुरुवात करायची. म्हणजे कसं बघा, आता 7 चौक 28, 1y अधिक 7 5 35, 1y चा वर्ग. म्हणजे आपण 7 न या 4 ला गुणल्यामुळे 28 उत्तर आलं, 1 आणि y चा गुणाकार 1y आला, 7 आणि 5 चा गुणाकार 35 आला, y आणि y चा गुणाकार y चा वर्ग आला. आता यांची करायची आपल्याला बेरीज करायची. 36 x वर्ग अधिक 45 आणि 28 ची बेरीज येते 73 x y अधिक 35 y चा वर्ग. ही झाली उभी मांडणी. आता या गणितातलं एक शाब्दिक उदाहरण आहे, ते आपण आता बघूया. या सराव संचातलं शाब्दिक उदाहरण आहे, एका आयताची लांबी 8x अधिक 5 कंस पूर्ण सेंटीमीटर व रुंदी 5x अधिक 3
सेंटीमीटर आहे तर ते आयताचे क्षेत्रफळ काढा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. म्हणजे आपल्याला या दोन संख्येचा गुणाकार करायचा. आपण दोन पद्धतीने गुणाकार करू शकतो, एक आडव्या मांडीनं एक उभ्या मांडीनं. सर्वप्रथम आपण आडवी मांडी बघूया, त्यासाठी आपण लिहूया. आपण गणित अगोदर लिहिलंय 8x + 5 × 5x + 3. आता यामध्ये काय करूया, आपण पुढचा कंस मोकळा करूया, त्यातला 5x हे 8x + 5 ला गुणिले करूया. म्हणजेच 8x + 5 × 5x + 3. आता हा 5x जो आहे हा आतल्या दोघांनाही गुणिले आहे. म्हणजे कसं, 8x × 5x + 5 × 5x. म्हणजे आपण काय केलं, या 5x न आतल्या दोघांनाही गुणलं, या 5 लाही गुणलं आणि या 8x लाही गुणलं. अधिक या आतल्या दोघांनाही 8x + 5 ला आपण 3 न गुणणार आहोत. म्हणजेच 8x × 3 + 5 × 3. आता ज्या ज्या ठिकाणी गुणाकाराची क्रिया आहे ती क्रिया करून घेऊया. 40x² या ठिकाणी 25x + 8 = 24x + 5 = 15. ज्या ज्या ठिकाणी सारखे चल आहे त्यांची बेरीज होईल. या 25 आणि 24 सहगुणकाची बेरीज होईल, कारण या ठिकाणी x हा सहगुणक सारखा आहे. म्हणजेच 40x² + 25 आणि 24 ची बेरीज 49x + 15. हे त्याचं अंतिम उत्तर आलेलं आहे. म्हणजे त्या आयताचं क्षेत्रफळ असणार आहे 40x² + 49x + 15 चौरस सेंटीमीटर. आता याची आपण उभी मांडणी करूया. उभ्या मांडणीमध्ये आपण यांचा उभ्या गुणाकार करणार आहोत. 8x + 5 × 5x + 3. हा गुणाकार करत असताना सर्वप्रथम आपण आता 5x न वरच्या दोनही संख्येला गुणणार आहोत. 8 × 5 = 40x² + 5 × 5 = 25x. आता या 3 न आपल्याला वरच्या दोन्ही संख्येला गुणायचं आहे, तो गुणाकार बरोबर 3 खालून लिहायला सुरुवात करायची. 8 × 24x + 5 × 15. आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 40x² + 25 आणि 24 ची बेरीज 49x + 15. चल सारखे असताना पदांची बेरीज होते. या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सीट 35 पान नंबर 59 हा संपूर्ण सोडवलेला आहे. हा पुन्हा एकदा आपण याला बघायचा, या व्हिडिओला पुन्हा हा सोडवायचा आहे आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कॉमेंट्स करायचे. आपल्याला अभ्यासासाठी शुभेच्छा. या पद्धतीची काही गणित मनाने घेऊन देखील तुम्ही सोडवू शकता. पुढील भागात पुन्हा एकदा नवीन उदाहरण संग्रहासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.